तळा तालुक्यातील सहा पैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता तर एक शिवसेना ठाकरे गटाकडे शिवसेना शिंदे गटाचा तळा तालुक्यात पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे मात्र ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा शिंदे गटाला सहा पैकी एकाही ग्रामपंचायतीवर यश मिळवता आलेले तळा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती त्यातील गिरणे ग्रामपंचायत सरपंचपदी लीला मधू जाधव व निगुडशेत ग्रामपंचायत सरपंचपदी अनिता अनिल सरफळे या राष्ट्रवादीच्या सरपंचांची सदस्यांसहित बिनविरोध निवड झाली होती व उर्वरित चार ग्रामपंचायतींसाठी रविवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले त्यातील भानंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या वंदना रामाकरण चरई खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे प्रवीण चंद्रकांत अंबारले तळेग्राव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या वनिता रवींद्र चाळके तर मांदाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या लता उमेश करंजे या निवडून आल्या आहेत मात्र सहाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला दारुण पराभव पत्करावा लागला असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे